स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मोफत संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरीत 7/12 उतारे देण्याचा कार्यक्रम शनिवारी गांधी जयंतीचं औचित्य साधून रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात करण्यात आला. यावेळी निवासी नायब तहसीलदार रूपा मनोज मंजेकर, मंडल अधिकारी विलास सरफरे, तलाठी झाडगाव अरविंद शिंदे, आकाश भगत, तलाठी रहाटाघर उत्तम माळी आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना रत्नागिरी तहसीलदार कार्यालयामार्फत शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसंच पीक पाहणी अंतर्गत तालुक्यातील 11 जणांना प्रातिनिधिक स्वरूपात 7/12 उतारे देण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार रूपा मनोज मंजेकर यांनी ई पीक पाहणी ॲपबाबत मार्गदर्शन केलं. विलास सरफर यांनी फेरफार नोंदीबाबत माहिती दिली. शासन पुरस्कृत डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने जे ई पीक पाहणी नोंदणी करायची जी ठरवलेली आहे त्या अंतर्गत आज महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून आज डिजिटल इंडियाच्या अंतर्गत आपण मोफत 7/12 वाटप केलेलं आहे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त. आणि ई पीक पाहणीची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचावी आणि त्यांचं 7/12 अपडेशन घ्यावं अशी आपण ही शासनाच्या वतीने आपण सगळ्यांना विनंती करतोय. तर जास्तीत जास्त लोकांनी या ई पीक पाहणीमध्ये सहभागी व्हावं आणि शासनाला सहकार्य करावं.